नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहत आहे चोवीस तास हे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मेंदूचे विकार आणि यशस्वी आयुर्वेद उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि याबाबतीमध्ये बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत तज्ज्ञ डॉक्टर या विषयातले तज्ञ डॉक्टर मिलिंद काकडे पाटील विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण डॉक्टरांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये स्वागत आहे तुमचं हितगुजमध्ये नमस्कार डॉक्टर uh, मिलिंद हे आयुर्वेदाचार्य आहेत गेली सतरा वर्ष सातारा जिल्ह्यातल्या ले लोण इथं आणि फलटण इथं शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा ते करतात सात वर्षांपूर्वी त्यांनी आयुर्वेद सिटी या वीस बेडच्या आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि हेल्थ रिसॉर्टची निर्मिती केली हजारो रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे मतिमंद मुलांवर आतापर्यंत डॉक्टर मिलिंद आणि डॉक्टर ज्योती यांनी सत्तावीसशेहून अधिक मुलांवर यशस्वी अशी चिकित्सा केलेली आहे तर जवळपास तीन हजारांहून अधिक पॅरेलिसिस रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत या व्यतिरिक्त आयुर्वेद सिटीमध्ये मणक्याचे आजार संधिवात हृदयरोग रक्तदाब पचनाचे विकार स्त्री रोग कॅन्सर एड्स या आणि अशा दुर्धर आजारांवर उपचार केले जातात डॉक्टरांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना गुरुजी भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे डॉक्टर मिलेन यांचे मुंबई पुणे कोल्हापूर इथं नियमित व्हिजिट असतात तेव्हा चला तर मग आपण या विषयाबद्दल आणखी माहिती जाणून घेऊया आणि विषय तुमच्या लक्षात आलेलाच असेल आज आपण चर्चा करणार होते मेंदूचे विविध विकार आणि त्यावर यशस्वीरित्या आयुर्वेद उपचार या विषयावर आणि तुम्हाला सुद्धा संदर्भात काही प्रश्न असतील तर जरूर फोन करा आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे एखाद शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो सगळ्यात आधी सर मेंदूच्या कोणकोणत्या विकारांवर नेमक्या आयुर्वेद सिटीमध्ये उपचार असतात मुळामध्ये मेंदूंचे विकार म्हटलं में की एक प्रकारची भीती असते तर यामध्ये जे महत्वाचे आयुर्वेद सिटीमध्ये जे उपचार होतात आपल्या लॅपटॉपवर दिसेल की पॅरालिसिस आहे मतिमंदत्व आहे ज्यांना ॲक्सिडेंट झालेला आहे मेंदूला मार लागलेला आहे असे केसेस आहेत नंतर कॅन्सर ट्युमर आहे की कॅन्सर झालेला आहे त्याचं कॉम्प्रेशन होऊन कधी पॅरलेस होतो किंवा कॅन्सरची गाठ काढलेली आहे आणि नंतर मग काही आजार झालेले आहेत नंतर इपिलिप्सी म्हणजे अपस्मार म्हणून जो आयुर्वेदात सांगितलेला आहे झटकेने फेफरेने अशा प्रकारचे ज्या आजार असतात तेही आपल्याला आयुर्वेद सिटीमध्ये आम्ही त्यात यशस्वी उपचार करतोय मेंदूज्वर अनेक केसेस असे येतात की ताप आला आणि तो ताप मेंदूमध्ये में गेला त्याला मेंदूज्वर म्हणून सांगितलेलं आहे त्या विकारांमध्ये पण खूप चांगला फायदा झालेला दिसतो नंतर पार्किन्सन्स म्हणून आहे कंपवात नंतर विस्मरण आहे अल्झायमर डिप्रेशन आणि आत्ता जी जीवनपद्धती आहे की त्या जीवनपद्धतीमध्ये मनोकायिक जे जी आजार आहेत की नैराश्य आहे भीती आहे निद्रानाश आहे अशा सर्व आजारांवर मॅडम आपल्याकडे खूप चांगले उपचार केले जातात आणि विशेषतः म्हणजे आम्ही जे तिथे सिटीमध्ये संशोधन करतो की त्यामध्ये पॅरालिसिस आणि मतिमंदत्व मग त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारे गतीमंत आपण पुढे विषय बोलणारच आहोत तर या सर्व आजारांवर आपण चिकित्सा करतो त्यामध्ये दोन प्रकारे चिकित्सा असतात अभ्यंतर आणि पंचकर्म चिकित्साशी अच्छा तर या विकारांमध्ये खर तर कशा प्रकारे अभ्यंतर चिकित्सा केली जाते ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळेस अभ्यंतर चिकित्सा जे माझे गुरुवरे वैद्यराज आवा दाताशास्त्री यांच्याकडे मी जे शिकलेलो आहे पांचभौतिक चिकित्सा त्याची जी प्रणाली पांचोदिक प्रणालीमध्ये ही अभ्यंतर चिकित्सा आम्ही वापरतो त्यामध्ये जी औषधं तयार केली जातात ती आम्ही स्वतः वापरत असतो आता आपण उदाहरण घेऊया की एक पॅरालिसीसचा पेशंट आहे तो पेशंट आमच्याकडे आला तर तो सुरुवातीला त्याला आयसीयू ट्रीटमेंट करायला लागते म्हणजे असं नाही की झाला झाल्यानं आम्ही डायरेक्ट आमच्याकडे तो पेशंट आला आहे त्याला यू ट्रीटमेंट आम्ही सांगतो त्यानंतर पाच दिवस सात दिवस दहा दिवस यू ट्रीटमेंट झाल्यानंतर पुढील जे उपचार करायचे आपल्याला की ज्यामध्ये त्याचं पुनर्वसन आहे ते उपचार आपल्याला आयुर्वेद सिटीमध्ये केले जातात मग अभ्यंतर चिकित्सेमध्ये फलत्रिकादी गुगुळ सारखं औषध आहे रजनीयोग हो आहे शोध औषधी गुगुळ आहे काही सुवर्ण भस्म वापरायला लागतात आयुर्वेद सिटीमध्ये आम्ही ते स्वतः तयार करतो आणि ह्या आयुर्वेदामध्ये जी सुवर्णभस्म सांगितलेत बृहत्वाद चिंतामणी असेल सहस्रपुटी अभ्रक भस्म असेल रसराज रस असेल किंवा जे लहान मुलं मतिमंद मुलं कुमारकल्याण रस सारखं औषध आहे हे जे सगळी औषधं असतात ती सगळी आपण तिथे अभ्यंतर चिकित्सा म्हणून वापरत असतो आणि अभ्यंत चिकित्सा करत असताना परत पेशंटची प्रकृती म्हणजे सगळ्याच पॅरालिसिस पेशंटला एकच पॅकेज नाही आहे मॅडम आपल्याला काय करायला लागतं की प्रत्येक पेशंटची प्रकृती पाहायला लागते म्हणजे जी दशविध परीक्षा अष्टविध परीक्षा सांगितलेली त्याबरोबर जी पांचवती चिकित्सेमध्ये जे यकृत लिहा मूत्रपिंड यांच्यावर होणारे जे परिणाम आहेत ह्या सगळ्यांचा वापर किंवा त्याचा उपयोग आम्ही अभ्यंत चिकित्सेमध्ये करत असतो अच्छा खरं तर आपण बघतो की मेंदूचे कुठले विकार म्हटले की लगेच आपण लगेच वळतो ते म्हणजे अलोपॅथी उपचारांकडे मात्र आयुर्वेद उपचार सुद्धा आहेत हे खरं तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं पण आपल्या माध्यमातून आता मला वाटतं बऱ्यापैकी हे कळायला लागलेले नेमके आणखी काय काय चिकित्सा असतात आणि कुठले कुठले आजार असतात बेसिकली मेंदू यामध्ये जी पंचर्म चिकित्सा म्हणून जे सांगितलेली आपल्या लॅपटॉपवर दिसेल की पंचर्म चिकित्सेमध्ये ट्रीटमेंट आहेत आहेत की ज्या चिकित्सा सांगितलेल्या त्यामध्ये बस्ती नस्य शिरोधारा आणि पिंडस्वेत ह्या महत्वाच्या ट्रीटमेंट आपल्याला तिथे आपण करत असतो म्हणजे एक पॅरालिसिसचा पेशंट किंवा एखादा मतिमंद मुलगा असेल किंवा मतिमंद पेशंट असेल तर त्याला आम्ही सुरुवातीला अभ्यंतर चिकित्सा देतो त्यांना तपासून कुठल्या कारणांमुळे त्याला हा आजार झालेला आहे कधी कधी मध्ये रक्तस्राव झाला असतो रक्ताची गुठळी असते कधी हेमेटॉम असतो अशा अनेक आजार आपण अलोपॅथीवरून डायग्नोस करून घेतो एमआरआय असतात आणि मग आपण हे पंचगम चिकित्सा करत असतो ह्या पंचकर्म चिकित्सेमध्ये आपल्याकडे सात दिवसाचा कोर्स असतो की ज्या कमीत कमी सात दिवसाचा की ज्यामध्ये या ट्रीटमेंट केल्या जातात थोडक्यात मी ह्या ट्रीटमेंट तुम्हाला प्रेक्षकांना मी सांगेन की स्नेहान म्हणजे औषधी तेलांचे वाप आपल्या स संपूर्ण शरीराला दिले जाते पेशंटच्या आणि औषधी काड्यांची मसाज केला जातो तेलाने आणि औषधी काड्यांच्या काड्यांच्या जी वाफ आहे त्याचे त्यांनी त्याला स्टीम बाद दिलेला असतो नंतर बस्ती म्हणजे अर्धचिकित्सा सांगितली आयुर्वेदामध्ये की ज्यामध्ये बस्ती म्हणजे की ज्यामध्ये औषधी तेल आहेत काड्या आहेत परत तिकतक्षीर बस्तीसारखे औषध आहेत असे जे बस्तीत बल्य बस्ती आहेत की ज्या बस्ती आम्ही पेशंटला देत असतो नासाही शिरुसोद्वाराम असं एक आयुर्वेदामध्ये सूत्र आहे नस्य म्हणजे नाका सोडून ना औषधं आपल्याला मेंदूपर्यंत पोहोचवता येतात पुढची जी चिकित्सा आहे ती शिरोधारा आहे शिरोधारा चिकित्सेचं आमच्याकडे आयुर्वेद सिटीमध्ये असं वैशिष्ट्य आहे मॅडम की शिरोधारा करत असताना प्रकृती पाहिली जाते क्षारधर्मी आहे का आम्लधर्मी प्रकृती आहे त्यानुसार त्याला तेल कुठलं वापरलं जातं याचाही विचार केला जातो आणि शिरोधारा करताना मंत्र चिकित्सा आणि संगीत चिकित्सा पण आम्ही तिथे देत असतो आमच्याकडे काही अपस हायपर पेशंट येतात लहान मुलं खूप ऑटिस्टिक पेशंट असतात मतिमंद मुलं असतात खूप हायपर असतात की ते अक्षरशः रोज डोकं अपटून घेतात दिवसातून शंभर वेळा त्यांच्या मनासारखं नाही झालं तर अशा पेशंटला शिरोधारेने खूप फायदा होतो म्हणजे मेंदूंच्या सर्व विकारांमध्ये में शिरोधाराचा खूप चांगला फायदा आम्हाला झालेला दिसतो कधी कधी आम्ही शिरोधारा दोन वेळा म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ असे दोन वेळा सुद्धा आम्ही करत असतो आणि शेवटचं जे पंचकर्म आहे की लास्ट बट नॉट लिस्ट षष्टशाली पिंडस्वेद म्हणून की ज्यामध्ये औषधी काड्यांमध्ये म्हणजे औषधांचा काढा करून त्यात विशिष्ट भात शिजवला जातो तो केरळमधून आम्ही मागवतो आणि तो भात त्यांनी मसाज आपल्या पूर्ण शरीराला केला तो याच्यामुळे ज्या मुलांना चालता येत नाही बोलता येत नाही किंवा पॅरेलिसिसचे जो भाग विकलांग झालेला आहे जो खूपच म्हणजे ज्याला ताकद नाही आहे अशा वेळेस खूप चांगला फायदा होतो सोडोमस्कुलर डिस्ट्रॉपी नावाचा एक आजार आहे की ज्यामध्ये हळूहळू मुलांचा परत हातातून पण त्यांचा खूप फायदा झालेला दिसतो अशी पंचकर्म आणि पांचवतिक चिकित्सा असा दोघांचा जो संगम आहे तो आयरोसिटी मध्ये आपण या उपचार करताना करत असतो अगदी बोलताना सांगितलं की सुद्धा रुग्ण आपल्याकडे येतात तर अशा काही रुग्णांचे अनुभव असतील तर नक्कीच नक्कीच आपल्याला लॅपटॉपवर दिसेल की एक केस आहे की ज्यामध्ये तिचं डिकॉम्प्रेशन झालेलं आहे की ती केस म्हणजे पहिल्या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय की पूर्ण मेंदूची कवटी काढून त्या पेशंटला ती प्रिझर्व केली होती प्रेशर वाढल्यामुळे आणि जवळजवळ ती एक दीड महिना कोम्यात होती पेशंट आणि ॲलोपॅथी ट्रीटमेंट संपल्यानंतर आता पुढे हळूहळू होईल म्हणून पेशंटला डॉक्टरांनी घरी सोडलं होतं त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच ज्यावेळेस समजलं की आपल्याला इथे आयुर्वेदिक उपचार होतील तर ते आपल्याकडे येऊन ॲडमिट झालेले आहेत आणि आपल्या शेजारचा फोटो दिसतो की ज्यामध्ये ती लेडी एकवीस दिवसामध्ये चाल लागलेली आहे अगदी लगेचच नाही आहे पण एकवीस दिवसामध्ये तिच्यात खूप चांगला फरक पडलेला आहे पुढचा एक जो पॅरालिसिस प्रकार आहे की ज्यामध्ये फेशियल पालसी म्हणतात की चेहऱ्याचा सा पॅरालिसिस सांगितलेला आहे की तोंड वाकडं होतं डोळे झाकले जात नाहीत अशा पेशंटलाही खूप चांगला फायदा झालेला दिसतो ही एक तिसरी केस आहे की उपचारापूर्वी त्या पेशंटला दोन लोक धरून त्यांना चालावं लागत होतं की ज्यांना शक्यच नव्हतं की पाय उचलणं वगैरे ह्या जे आपल्या सिटीचे जे उपचार आहेत आणि पंचवर्म उपचारामुळे ना साधारणतः चौदा दिवसामध्ये तो पेशंट एकटा चालायला लागलेला आहे अशा हजारो केसेस आपण केलेल्या आहेत पुढचे केस आहे तीसुद्धा वयवर्ष सत्तर वर्ष हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केल्यानंतर डायरेक्ट आमच्याकडे सिटीला आलेली आहे यातलं एक वैशिष्ट्य आहे मॅडम की आता आयरोसिटीला ॲलोपॅथी ट्रीटमेंट संपली की लगेच पेशंट येतात म्हणजे मला प्रेक्षकांनाही सांगायचं आहे की मध्ये बराच वेळ गेला सहा महिने वर्ष जर गेलं तर आमच्याही काही ऍडजस्ट म्हणजे मर्यादा असतात आयुर्वेदामध्ये की लवकरात लवकर तुम्ही ज्यावेळेस आपण सिटीमध्ये येऊन उपचार घेतलात तर हा पेशंट सतराव्या दिवशी आपल्याला चाललेला आहे अशा अनेक केसेस आहेत ही केस आहे डायबिटीज ब्लड प्रेशर आणि हार्ट वेट खूप होतं खूप मद्यपानाचा इतिहास आहे त्यांना की खूप ड्रिंक्स करायचे त्यामुळे पॅरालिसिस झालेला आहे तर तो पेशंट सुद्धा हो एक पंधरा दिवसामध्ये आपल्याकडे चाललेला आहे अशा अनेक केसेस आपण खरं जर या केसेस जर तुमच्या यशस्वी बघायचं झालं तर आपल्याला मला वाटतं हा वेळ पूर्ण नाही पण पुढच्या प्रेक्षकां प्रश्नांकडे जाऊया आणि प्रेक्षक अर्थात आता आपल्या संपर्कात आहेत प्रेक्षक आपल्याबरोबर पुण्यावरून बोलतात निलिमा डाकेत आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया निर्मला नमस्कार निर्मला जी विचार आपला प्रश्न हॅलो बोला हॅलो हा बोला मॅडम माझे कंबर आणि गुडघे कंबर आणि गुडघे दुखतात हो बर बर ठीक आहे आजचा तर विषय नाही आहे पण तरी सुद्धा मनक्यांचे विकार आणि या दोन्हीवर आजारावर आयोसिटीत उपचार होतात त्यांना सुरुवातीला त्यांचं वजन किती आहे पाहायला लागेल वयाच्या नुसार नंतर मोनोपॉ सिंड्रोम असतो की ज्यामुळे हाडांची झीज होते हे नैसर्गिक झीज स्त्रियांमध्ये आपल्याला दिसते कामाचं स्वरूप कसं आहे त्याच्यावर किती ताण येतोय ह्या सर्व गोष्टी म्हणजे भविष्यामध्ये तर आम्ही मनक्यांचे ऑपरेशन आणि गुडघ्यांचे ऑपरेशन टाळतोय तर त्यांना नक्की फायदा होईल माझी पुण्यामध्ये व्हिजिट असते आपल्याला हेल्पलाईन नंबर जे आलेले आहेत त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा प्रत्यक्ष येऊन भेटा आपण नक्की त्याच्यावर उपचार करू आणि शंभर टक्के तुम्हाला यातून मुक्तता मिळेल अगदी आजचा आपला जो विषय आहे मेंदूचे विकार त्याच्यावरचे यशस्वी आयुर्वेद उपचार तर मतिमंदवाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर नेमकी लक्षणं अशी कुठली दिसतात मतिमंद मुलं मुळामध्ये काय होतं की आईवडिलांनाच समजत नाही किंवा बऱ्याच वेळा असं वाटतं की हे लक्षणं खूप महत्वाची राहतात की जी त्यांचे म्हणजे बाळ जन्मल्यानंतर त्यांच्यामध्ये जी प्रगती व्हायला पाहिजे की ते पालथं पडलं पाहिजे मान धरली पाहिजेत बसलं पाहिजेत उभं राहण्याचा प्रयत्न केलं पाहिजे चाललं पाहिजेत ही जी एक वर्षाची जी त्यांची एक प्रकारची जी वाढ असते ती कुठेतरी कमी पडत असेल तर ते लक्षणामध्ये काय दिसतं की ते मान धरत नाहीये बसत नाहीये किंवा पालथं पडत नाहीये किंवा ते नजरेला नजर देत नाहीये आवाज ऐकू येत नाहीये अशा वेळेस ती मुलगा मतिमंदत्व आहे का काय याचा चेक करून घ्यायला पाहिजे बऱ्याच वेळा आई वडील सुद्धा म्हणतात किंवा आपले फॅमिली डॉक्टर पण म्हणतात की तुम्ही एक वाट बघा थोडा उशीर लागतो काही वेळेस उशिरा चालतात पण असं न करता मला असं प्रेक्षकांना सांगायचं की ज्यांची मुलं आयसीयूमध्ये किंवा ज्यांना पी आय सीयूमध्ये म्हणजे पेडॅट्रिक मध्ये की त्यांना ऑक्सिजन द्यायला लागलेला आहे किंवा त्यांना काचेमध्ये ठेवायला लागलेलं आहे अशा प्रत्येकाने पुढे जाऊन आयुर्वेदिक सल्ला घेतला पाहिजेत कारण भविष्यात तुम्हाला माहीत नसतं की तो, कि तो मेंदूवर किती इफेक्ट झालेला आहे काही मुलं रडत नाहीत काही मुलांना मुला फिट आलेले असते काही मुलांना ताप आलेला असतो अशा वेळेस जर मेंदूचं जर डॅमेज झालं आणि जर ते समजायला तुम्हाला वर्ष दोन वर्ष गेले तर पुढे मग आपल्याला उपचाराला मर्यादा येतात म्हणून जर आपल्याला लक्षात आलं की बाबा हे काहीतरी वेगळं आहे तर अशा वेळेस तुम्ही अॅलोपॅथीबरोबर आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की त्याची वाढ किती आहे म्हणजे आम्ही असं करतो मॅडम की त्याचे तीन प्रकार केलेले आहेत की मतिमंदत्व स्वमग्न आणि गतिमंदत्व असे जे प्रकार आहेत की सगळीच मुलं मतिमंद म्हणजे वेड असं नव्हे बऱ्याच वेळा पेशंट म्हणतो की तुमचा मुलगा मतिमंद आहे तर आई वडिलांना वाईट वाटतं पण मतिमंदत्व म्हणजे त्यामध्ये सुद्धा शारीरिक मंदत्व आहे मानसिक मंदत्व आहे काही मुलांना सोशल हे असतं हँडिकॅप असतात म्हणजे ती मुलं सगळे असतात ते घरात बोलतील चालतील पण त्यांना सोशल म्हणजे बाहेर गेले की ते बुजरे होतात किंवा काही मुलं हायपर असतात अशी अनेक प्रकार असतात तर ती लक्षणं आपल्याला समजणं गरजेचं आहे ती जर लवकर समजली तर आपल्याला उपचार नक्कीच करता येतात अगदी आपल्या पुढचे प्रेक्षक संपर्कात आहेत आणि परभणीवरून रणजित शिंदे बोलतात नमस्कार, विचार, नमस्कार बोला। बोला, विचारा आपला प्रश्न नमस्कार मॅडम बोला हा बोला रणजित प्रश्न विचारा थेट सलग प्रश्न विचारा मॅडम सरांना असा प्रश्न आहे की माझा छोटा भाग आहे ना पूर्ण निष्काम झालेला आहे बरं वर्किंग करत नाहीये त्यावर आणि डॉक्टर सांगितलं की त्याच्या मेंदूला ताप पोहोचल्यामुळे तसं झालेलं आहे बरं बरं वय काय आहे आता त्याचं आता त्याचं वय मॅडम चौदा ते पंधरा वर्ष आहे चौदा ते पंधरा वर्ष आपण सरांकडून उत्तर जाणून घेऊ यामध्ये आता काय की मेंदू असण्याची शक्यता आहे किंवा इन्सेफेलोपॅथी असा एक आजार आहे की ज्यामध्ये त्यांना तो जो ताप मेंदूत जाऊन लोअर मोटर किंवा कमरेपासून खालच्या भाग त्यांना डॅमेज झालेला आहे त्यामध्ये कदाचित तो बारीक पण असेल तर आता ही केस पूर्णपणे स्टडी केली पाहिजे की त्यावेळेस ताप आला होता त्यावेळेस काय झालं होतं आता एमआरआय काय सांगतोय आपण ही सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यावेळेस उपचार होऊ शकतील आणि तो आता जर चालत नसेल तर आपण नक्कीच त्याच्या वॉकरवर का होईना की त्याला चालता येईल त्याला मला संवेदना आहेत का नाही ह्या सर्व गोष्टी बघायला लागतील मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की ॲलोपॅथी सारखं आपल्याकडे रिमेडी नाहीये आयुर्वेदामध्ये प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे प्रत्येक पेशंटचं औषध त्याचं कॉम्बिनेशन वेगळं आहे की सर्व सरसकट आज होत नाहीये जरी ताप असला तरी त्या तापाचं स्वरूप काय आहे त्याचा किती परिणाम पेश झाला हे सगळं बघून आपण नक्की त्याच्यावर उपचार करू आपण माझ्याशी नंतर संपर्क साधू शकता अगदी आपण अशी चर्चा करत राहणार झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत रहा चोवीस तास हितगुज मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि हितगुजचा आजचा सा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल मेंदूचे विकार आणि त्यावरचे यशस्वी आयुर्वेद उपचार या विषयावर आपण चर्चा करतो आणि या विषयावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मिलिंद काकडे पाटील त्यांचं मार्गदर्शन घेतोय प्रेक्षकांचे अनेक फोन येतात त्यांच्याही प्रश्नांना आपण उत्तर देतोय पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया जर आपण आता मतिमंदत्वाची लक्षणं बघितली तर निश्चितच काही मतिमंदवाचे जे रुग्ण असतील त्यांचे अनुभव सुद्धा तुमच्याकडे असतील नक्की आपल्याला अनुभव तर खूप आहेत त्यामध्ये आम्ही जे मगाशी सांगितलं होतं मॅडम की ज्यामध्ये गतीमंदत्व स्वमग्न आणि मतिमंदत्व या तीन डिव्हिजन्स आपल्याला पहिल्यांदा करता यायला पाहिजेत आम्ही ज्यावेळेस पेशंट येतात आमच्याकडे त्यावेळेस आम्ही काय करतो की त्याचं वय किती आहे त्याचं शारीरिक वय किती आहे त्याचं मानसिक वय किती आहे त्याचं सामाजिक वय किती आहे त्याचं कौटुंबिक वय किती आहे आता कौटुंबिक वय कसं काढायचं की तो मुलगा घरामध्ये कशा पद्धतीने वावरतोय बऱ्याच वेळा असं दिसतं की घरामध्येच आई वडिलांची भांडण असतील किंवा घरामध्येच काही अडचणी असतील तर ती मुलं काय होतात थोडीशी स्वमग्न टाईपची होतात की जे ज्यांना कोण समजून घेत नाहीये तर मला प्रेक्षकांना सल्ला द्यायचा की त्या मुलांनी काय केलं पाहिजे की त्या आई वडिलांनी की विशेषतः स्वमग्नमध्ये की त्याला समजून घेतलं पाहिजे प्रेम आणि त्या मुलांच्याकडे खूप एनर्जी असते म्हणजे असं दिसतं की त्याच्याकडे म्हणजे अक्षय मुलं डोकं उपटून घेतात सतत धावत असतात सतत सारख्या क्रिया करत असतात तर अशा वेळेस ती एनर्जी कुठेतरी चॅनलाइज केली पाहिजे तर अशा काही छोट्या छोट्या केसेस मी तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना दाखवतो पहिली केस आपल्याला लॅपटॉपवर दिसते की ज्यामध्ये ती मुलगी साडेतीन वर्षाची आहे की जिला चालता येत नव्हतं आणि बोलता येत नव्हतं कमरेपासूनचा भाग तिचा पूर्णपणे हे झालेला आहे म्हणजे जो उभी राहू शकत नव्हती नंतर आम्ही पंचकर्माने तिला एक विशिष्ट एक ट्रीटमेंट दिले की ज्यामध्ये ती वाळूत उभी राहिलेली आणि साधारणतः आठ ते नऊ महिन्यामध्ये ती मुलगी एकटी उभी राहायला लागलेली पुढची एक मुलगी ही माझ्याकडे खूप क्लासिकल केस झाली की जी मुलगी म्हणजे अक्षरशः फक्त पंचमहाभूतांचा गोळा म्हणजे फक्त शरीर आहे एवढंच की जिला तिला कुठले संवेदना नाही तिला पाहता येत नव्हतं तिला म्हणजे ती बघू शकत नव्हती आणि मान धरू शकत नव्हती एक वर्ष झाल्यानंतर ती मॅडम आपल्याकडे आलेले केस आणि ज्यावेळेस आपल्याला आमच्याकडे आल्यानंतर खरं तर हे आयुर्वेदासाठी खूप चॅलेंज होतं आम्ही म्हणजे ती केस करत असताना म्हणजे अक्षरशः गुरूंचा धावा करत होतो माझ्या आयुर्वेदिक सगळं कसोटीपणाला लावून आम्ही तिला पंचकर्म चिकित्सा केलेली नंतर लक्षात येईल की तुम्हाला मधल्या ज्या ती एक सहा महिन्यात बसायला लागली एक वर्षामध्ये ती उभी राहायला लागलेली नंतर एक केस आहे ही केस खूप छान झालेली आहे ही थोडीशी सोमग्न आहे दहा ते पंचवीस टक्के मध्ये की जिला मा शारीरिक पण अपंगत्व आहे प्लस तिला बौद्धिक अपंगत्व आहे तर अशा मध्ये तिला आता ती चालायला लागलेली आहे पुढची केस आहे ती केस आता आता पुढचा व्हिडिओ येईल की ज्यामध्ये ती केस आता चालायला लागलेली आहे की ही हा मुलगा पण ऑटिस्टिक होता काही वेळेस ऑटिस्टिक मुलं नात्यात लग्न असल्यामुळे किंवा अनेक त्या दोघांच्या ज्यावेळेस ते मूल तयार होतं किंवा गर्भधारण होते त्यावेळेस आईनं आई वडिलांनी जर आईनं जर आहार व्यवस्थित नसलं घेतला तर अनेक असे आजार होऊ शकतात तर ते यामधलीच केस होती की ज्यामध्ये ते आता चालायला लागलेले पुढचं uh, अशा अनेक केसेस आहेत की ज्यामध्ये आम्ही सिटी मध्ये करत असतो की प्रत्येक पेशंटला तिथे ऍडमिट करून काही पेशंटला अगदी किरकोळ असेल तर आपण काय करतो मॅडम की किरकोळ असतील तर त्यांना औषध उपचार होतात पण बऱ्याच वेळा पेशंट खूप डॅमेज असतं मेंदू मध्ये किंवा त्यांना चालता बोलता येत नाही अशा वेळेस सुद्धा आपण त्यांना ऍडमिट करून ट्रीटमेंट देत असतो अच्छा पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत कोल्हापूरवरून पूजा बोलतात त्यांचा प्रश्न जाणून घेऊया नमस्कार पूजा विचार आपला प्रश्न नमस्कार माझ्या आईला दोन वर्ष झाली आहेत पॅरालिसिसहून तर तिचं मेंदू कवटेकडून पोटात ठेवलेली परत ते ऑपरेशन करून वरती बसवली हो आता तिची कंडिशन थोडी थोडी चालते पण तिच्या मनात भीती आहे अजून खूप आणि डावा हात लेफ्ट साइडला झालं होतं पॅरालिसिस त्यामुळे डावा हात अजून तिचा अजिबात झालत नाहीये खूप तिच्या मनात वय सेचाळीस आहे शेहचाळीस वर्ष आणि दोन वर्षापूर्वी झालेलं आहे वजन जास्त आहे का नाही नाही वजन व्यवस्थित आहे रेग्युलर आहे पण आम्ही तिची आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली होती सात महिने केली पण पण तरी काय फारसा आपण विचारूया यामध्ये मॅडम कसं होतं की आता त्यांनी अॅलोपॅथीचे सर्व ट्रीटमेंट झालेले मेंदूची कवटी डिकॉम्प्रेशन म्हणतात त्याला मेंदूची कवटी काढून त्यांनी पोटात ठेवली रिऑपरेट झालं आता वरचा भाग व्यवस्थित झालेला आहे आता आपल्याला पुनर्वसन करायचंय आता या पुनर्वसनामध्ये काय करतो आपण की त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट जरी घेतली असली तरी पंचकर्म चिकित्सा जी आहे की विशिष्ट पद्धतीनं केरळीन पद्धतीनं आणि विशेषतः मेंदूंच्या विकारामध्ये जे आम्ही संशोधन करतोय ती औषध उपचार करून जर ते केलं तर त्यांचा हातामध्ये सुधारणा होईल आणि ते आहे यापेक्षा कारण वय कमी आहे शेचाळीस वर्ष म्हणजे काय फार वय नाहीये आम्ही नव्वद नव्वद वर्षापर्यंतचे पेशंट आम्ही चालवलेले आहेत म्हणजे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी असे पॅरालिसिस पेशंट आम्ही चालवले आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल एकदा तुम्ही सिटीला किंवा कोल्हापूरच्या माझी जी व्हिजिट असते तिथं जर तुम्ही दाखवलं तर आपण नक्की त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो आपण आणखी चर्चा करणार आहोत मात्र वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेक जाऊ नका तास पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण हितगुजमध्ये यशस्वी आयुर्वेद उपचार यावर बोलण्यासाठी सध्या मी डॉक्टर मिलिंद काकडे आपल्याबरोबर आहेत तर पुन्हा एकदा चर्चेकडे जाऊया डॉक्टर आम्हाला तर आयुर्वेद सिटी विषयी आणखी जाणून घ्यायचं आयुर्वेद सिटी हे वीस आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे की आ... ज्यामध्ये आम्ही पूर्णपणे ज्या जसं केरळमध्ये जसे काही रेसॉर्ट असतात की त्यामध्ये आपल्याला तिथे राहून ती ट्रीटमेंट केली जाते पण आपल्याला सगळ्यांना तिथं नेऊ जाणं शक्य नाही होत आणि त्या ट्रीटमेंट एकवीस दिवसाच्या एक, दिवसा एक महिन्याच्या दीड महिन्याच्या असतात तो कोर्स आम्ही सात दिवसामध्ये कसा बसेल अकरा दिवसामध्ये कसा बसेल अशा पद्धतीची रचना करून आम्ही आय सिटी उभी केलेली आहे आणि सिटी यामध्ये जे आम्ही जो आहार देतो तो पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने आहार असतो की ज्यामध्ये पेशंटला सकाळी आहार संध्याकाळी नाश्ता वगैरे सकाळी नाश्ता सगळं जातं त्याबरोबर योगा हॉल आहे की जिथे आम्ही ज्या पेशंटला गरज आहे त्यांना योगाची पण आम्ही तिथे सोय केलेली आहे काही पेशंट वजन कमी करण्यासाठी आले असतात त्यांना जिमची व्यवस्था आम्ही तिथे केलेली आहे शिरोधारा पंचकर्म शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण तिथे करत असतो जर आयरिसिटी हे म्हणजे पाचवती चिकित्सेचे माझे गुरुवारी वैद्यनाथ दाताशास्त्री आणि माझे आध्यात्मिक गुरु गुरुवर्य डॉक्टर उदय नारायण सर या दोघांचा या आयुर्वेद सिटीला आशीर्वाद आहे म्हणजे सिटी म्हणजे फक्त एक हॉस्पिटल नसून की आ... आधुनिकता आणि आयुर्वेद किंवा जी आपली जी परंपरा आहे त्याचा एक अनोखा संगम आयोसिटी मध्ये पाहायला मिळतो तिथे काही आम्ही नक्षत्र झाडं लावलेली आहेत त्याचाही रुग्णांना सांगत असतो काही संशोधन चालू असतं जी औषधं आम्ही तिथे स्वतः तयार करतो ती औषधं पेशंटला वापरत असतो म्हणजे केवळ हॉस्पिटल न राहता ते एक जसं आपण रिसॉर्ट मध्ये राहून एक वेगळा आनंद घेत असतो त्या टाइप मध्ये हे केलेलं आहे तर तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि यानंतर हितगूस मध्ये आपण इथे चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे